पंखावरुनी फिरो तुझा हात शेवटचे घर ते माझे तुझा अंगणात तुझा अंगणात सोडली नाही. त्यामुळे मग बाबूजी स्वतः संगीतकार असू द्या किंवा दुसरीकडे शंकरराव कुलकर्णी असतील, मास्टर कृष्णराव असतील, वसंत देसाई आहेत, वसंत प्रभू आहेत, वसंत पवार आहेत, ह्या सगळ्यांच्याकडे गात असताना बाबूजींचा स्वर जो आहे तो कुठेही आपल्याला कमी पडलाय असं जाणवत नाही. तितक्याच तन्मयतेनं बाबूजी सगळ्यांच्या गीतांना न्याय देतात आणि म्हणूनच मग बाबूजींची गीतं आज सुद्धा आपल्या आजही आपण इथे ऐकायला सगळे एकत्र बसलेलो. असं कुठेही भेदभाव त्यांनी केलेला आहे की माझी स्वतःची गाणी छान मी गायलेली आहेत आणि बाकीच्यांची असं आपल्याला जाणवत नाही. माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का, जे वेड मजला वरती देसी मातीला आकार विठला तू वेडा कुंभार विठला झुमती रात रे नाथ रे तन मन नाचे यौवन नाचे तन मन नाचे यौवन नाचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू नवतरुणी काश्मीरी हे चिंचे तिजोरी भक्तीचाच ठेवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार चित्रपट होता आणि बाबूजींनी म्हणजे तो सगळ्या तो काळ जर बघितला 1100 गाणी मला वाटतं बाबूजींची सगळी मिळून ती आहेत आणि त्याच्यामध्ये तब्बल 200 गाणी हिंदी मराठी मिळून म्हणजे 191 गाणी मराठी गाणी आशाबाईंच्या बरोबर त्यांची आहेत आणि लता दिदींच्या बरोबर फक्त 44 आहेत. कदाचित त्यावेळेला लता दिदी खूपच बिझी होत्या, हिंदीमध्ये खूप बिझी होत्या. म्हणजे इवन गीत रामायणाचं सुद्धा शेवटचं गाणं म्हणजे बाबूजी गेले आणि रिक्वेस्ट केली की आता संपत आलेलं आहे सगळं, आता तरी हे एक गाणं जे आहे ते एक गाणं घ्या, तेव्हा ते आल्या. तू गायलेलं पहिलं गाणं सुद्धा होतं ते आजच्या कार्यक्रमातलं, ते गाणं सुद्धा ऍक्च्युअली लता दिदी गाणार होत्या पण त्यांची तब्येत त्यावेळेला बिघडली होती. तर असे काही योग आले नाही, परंतु बाबूजी आणि आशाताई यांनी जे काही सुंदर काम निर्माण केलेलं आहे त्यातलं हे पुढचं जे गीत आहे स्वप्नवत वाटत. हळव्या स्वयंवराला साक्षी वसंत राजा या जन्म सोबतीला सर्वस्व वाहिले मी सत्यात या जगिया जो वेद जागले मी स्वप्नात रंगली संत वाहते कृष्णामाई तीरा भरल्या सुख दुःखांची
तीरावरल्या सुख दुःखांची जाणीवती जला नाही संत वाहते कृष्णा स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज चांदणे पुन्हा हसले तुझ्यामुळे हाय बुगडे माझे सांडले का जाता सातारा लाग जाता साताराला चुकले नगा सांगू का माझ्या माताऱ्या चांदण्याचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला चंद्र आहे साक्षीला रोमॅंटिक वातावरण एकदम खरंच म्हणजे ही दोन्ही माणसं ग्रेट रंकाळ्यावरती काय आपली स्वप्न बघत बसायची बाबूजी आणि गदिमा तो एक सीन कसा असेल मी नेहमी विचार करतो की ही अशी रोमॅन्टिक माणसं तिथं बसलेली आहेत पाऊस भरून आलेला आहे कॅमेरा समजा जर सुरू झालेला असेल तर पहिला आकाशामधल्या विजा आहेत त्या दिसत आहेत कडकडणाऱ्या लोकांची लगबग दिसते लोक जे आहेत ते घरी परतायच्या गडबडीमध्ये आहेत आणि मग हे दोघं एकमेकांच्याकडे बघतायत तिथून उठलेले आहेत त्यांची पावलं दिसत आहेत झपझप पावलं टाकत चाललेले आहेत समोरनं एक तरुणी येते सावळीशी ती चोरून त्यांच्याकडे बघते ती निघून जाते गदिमा बाबूजींकडे बघतात म्हणतात गेली होऊन सावळाचा रंग तुझा पावसाळे नभापरी आणि तुझ्या नजरेत वीज नाचरी मी इतक्या रंकाळवरती तिथे शिकत असताना गेलो पण कधी आम्हाला असं काय घडलेलं गदिमा ते गदिमा रूपाले मुक्या भावना धुंदी कणाना एकांत प्रीत आकारली सहज मी छेडिता तार झंकारली धुंद एकांत सुखाचा शंभर धागे दुखाचे एक धागा सुखाचा शंभर धागे दुखाचे जर तारी हे वस्त्र माळसा तुझी आयुष्याचे एक धागा सुखाचा